नमस्कार मित्रांनो, मी शरण नरेश स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेबद्दल चर्चा केली होती। या घरकुलसाठी जे ड सर्वेक्षण होतं, म्हणजे परिपत्रक डचा सर्वे जो होता, हा लवकरच आपल्या चालू केला जाणार होता आणि जिल्ह्यामधून परिपत्रक निघाल्यानंतर आपल्या गावामध्ये याची पूर्तता केली जाणार होती। तर मित्रांनो, हाच आता सर्वे जो आहे तो लवकरच केला जाणार आहे। याबद्दल पंचायत समितींना आपल्या संबंधित गावांना त्यांच्या पंचायत समितीच्या आधिपत्याखाली जेवढी काही गावे येत आहेत, या सर्व गावांना एक स्मरणपत्रक जे आहे ते व्हिडिओंमार्फत पाठवण्यात आलेलं आहे। या स्मरणपत्रकामध्ये संबंधित ग्रामसेवकांना सूचना करण्यात आलेल्या आहेत की पाठीमागच्या सर्वेमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा जीपीएल आदीमधील जे काही लाभार्थी राहिले असतील, तर अशा लाभार्थ्यांची नावे ती आहेत ती लवकरात लवकर तुम्ही पंचायत समितीला जमा करा। त्यांचा आकडा अंदाजे किती असेल याची संपूर्ण पूर्तता जी आहे ती एका फॉर्मॅटमध्ये करून आपल्या पंचायत समितीला जमा करा। तर याबद्दलचं स्मरणपत्र जे आहे ते संबंधित ग्रामपंचायतींना पाठवलं होतं। तेथील ग्रामसेवकांनी त्याची पूर्तता करून ते परिपत्रक जे आहे ते आपल्या संबंधित पंचायत समित्यांमध्ये जमा करायचं आहे। तर याच्यासाठी मित्रांनो, तुम्हाला हे परिपत्रक जे आहे ते कशा स्वरूपात निघालेलं आहे, याच्यामध्ये नेमकं काय काय देण्यात आलेलं आहे, याची सविस्तर माहिती जी आहे ती तुम्ही आता या ठिकाणी पाहणार आहात। तुम्हाला हे स्मरणपत्र जे आहे ते कशा स्वरूपाचं आहे याची थोडक्यात माहिती देतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन ज्या महत्त्वाच्या अपडेट येत असतात, या सर्वात महत्त्वाच्या अपडेट जे आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरती पाहता येतात। चला तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया, जाणून घेऊ नक्की स्मरणपत्रामध्ये नक्की काय देण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी हे स्मरणपत्र जे आहे ते पाहू शकता। पंचायत समिती फलटण या फलटण तालुक्यातील हे स्मरणपत्र आहे। तुम्ही ज्या तालुक्या संबंधित असाल, ज्या तालुक्यामध्ये तुम्ही राहत असाल, त्या ठिकाणी तुम्ही तालुक्यात या परिपत्रकाबद्दल विचारणा करायची आहे। तुमच्या तालुक्यात सुद्धा या पद्धतीचं स्मरणपत्र जे आहे ते काढण्यात आलेलं आहे आणि तेथील संबंधित ग्रामपंचायतींना हे स्मरणपत्र जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे। चला तर पुढे जाणून घेऊ नक्की स्मरणपत्रात काय दिलेलं आहे। तर पुढे पाहू शकता आपल्याला स्मरणपत्र क्रमांक 1 इथे दिसत आहे। दिनांक त्याचा पाहिला तर 2/9/2022 रोजी हे परिपत्रक जे आहे ते हे स्मरणपत्रक जे आहे ते काढण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर खाली यायचं आहे प्रति सरपंच, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सर्व, तर फलटण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती आहेत यांना हे परिपत्रक जे आहे ते पाठवण्यात हे स्मरणपत्रक जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे। खाली यायचं आहे, खाली त्याचा विषय पाहू शकता, इतर संवर्गातील पात्र कुटुंबाची माहिती देण्याबाबत। तर याच्यामध्ये इतर संवर्गातील SC ST NT या प्रवर्गांसाठी मित्रांनो रमाई आवास, यशवंत घरकुल, शबरी आवास या पद्धतीची घरकुले जी आहेत ती मंजूर केली जातात, त्या ठिकाणी त्यांना प्रकरण करता येते। परंतु जे इतर प्रवर्गातील लोक आहेत यांना कोणत्याही प्रकारचं घरकुल नसल्यामुळे प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमधून यांचा सर्वे करून यांना त्या योजनेमधून घरकुल दिलं जातं। तर त्यासाठीचाच हा मित्रांनो पुढे तुम्हाला सविस्तर माहिती मी सांगतो। त्याच्यानंतर पुढे पाहायचं आहे संदर्भ 1, उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य यांच्याकडील पत्र। तर मित्रांनो, हे पत्र जे आहे ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेलं होतं, जे महाराष्ट्र शासनाकडून संबंधित जिल्हा परिषदेंना हे पत्र जे आहे ते पाठवण्यात आलेलं होतं, त्याची संपूर्ण व्हिडिओ जे ते आपण पाठीमागच्या भागात दिली होती। आता त्या ठिकाणची पुढची प्रोसेस जी आहे ती संबंधित अधिकाऱ्यांनी या पत्राद्वारे चालू केलेली आहे, म्हणजेच ग्रामपंचायतींना याच्या सूचना दिलेल्या आहेत। पुढे पाहू शकता उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून प्रधानमंत्री आवास घरकुल ग्रामीण अंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या सूचनेनुसार जे कुटुंब सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण SECC 2011 मध्ये व प्राधान्यक्रम यादी GPL मध्ये समाविष्ट नव्हते अशा पात्र कुटुंबांसाठी September 2018 March 2019 मध्ये आवास प्लस ॲप म्हणजे परिपत्रक ड सर्वेक्षण करण्यात आले। त्यामध्ये फलटण विकास गटातील 9,729 कुटुंबांची आवास प्लस ॲप मार्फत नोंदणी करण्यात आली। तर या ठिकाणी मित्रांनो, फक्त फलटण तालुक्याची 9,729 कुटुंबांची जी आहे ती आवास प्लस ॲपद्वारे ड सर्वेक्षण जे आहे ते करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर पुढे पाहायचं आहे त्यापैकी 2,124 कुटुंबे सिस्टीमद्वारे अपात्र ठरवण्यात आली। तर याच्यामधील 2,124 जे कुटुंब आहेत हे सिस्टीमद्वारे अपात्र ठरवण्यात आली, कदाचित त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या असतील त्याच्यामुळे त्यांची यादीमधून नावं कमी झाली असतील। पुढे पाहायचं आहे 7,605 कुटुंबाचे November 2021 फेर सर्वेक्षण केल्यानुसार 1,976 कुटुंबे अपात्र करण्यात आली व 5,627 कुटुंबे निकषानुसार पात्र करण्यात आली। तर याच्यामधील आता 2021 जो सर्वे झाला होता याच्यामध्ये 7,605 कुटुंबाचा सर्वे झाला होता, याच्यामध्ये 1,976 कुटुंबे जे आहेत ते अपात्र करण्यात आली होती, तर 5,627 कुटुंबे याच्यामध्ये पात्र धरण्यात आली होती। ते ग्रामीण आवास प्लसचं जे ॲप आहे परिपत्रक ड सर्वेचं ॲप जो आहे याच्यामध्ये ही संपूर्ण यादी जी आहे ती समाविष्ट करण्यात आलेली आहे।
त्याच्यानंतर खाली पाहायचं राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये रमाई आवास योजना ही अनुसूचित जातीसाठी, शबरी व पारदी आवास योजना ही अनुसूचित जमातीकरिता आहे. तर याच्यामध्ये जे लाभार्थी या प्रवर्गामध्ये आहेत व निकषानुसार पात्र आहेत त्यांचे प्रस्ताव वरील योजनेमध्ये सादर करण्यात यावे. तर मित्रांनो, या अनुसूचित जमाती अनुसूचित जाती प्रवर्गातील जे काही लाभार्थी असतील तर यांना सुद्धा या परिपत्रकामध्ये ड सर्वेक्षणामध्ये भाग घेऊन त्यांना सुद्धा या योजनेचा जो आहे तो लाभ घेता येणार आहे. त्यांची नावे जी आहेत ती संबंधित परिपत्रकामध्ये समाविष्ट करून पंचायत समितीला पाठवायची आहेत. त्याच्यानंतर खाली यायचे, खाली आल्यानंतर तुम्हाला दिसेल तसेच वरील अपात्र 2124 व 1976 कुटुंबापैकी इतर प्रवर्गातील जे निकषानुसार पात्र आहेत त्यांची संख्या व काही तांत्रिक किंवा अन्य कारणामुळे आवास प्लस सर्वेक्षण झालेले नाही अशा कुटुंबांची संख्या खालील दिलेल्या प्रपत्रात दिनांक 6/9/2022 अखेर सादर करावी. तर 6/9/2022 अखेरपर्यंत संबंधित ग्रामसेवक जे आहेत यांना ही यादी जी आहे जे पंचायत समितीतील विभागामध्ये जमा करायची आहे. किती लोकांचा तांत्रिक अडचणीमुळे सर्वेक्षण राहिलेलं आहे किंवा किती लोक या सर्वेक्षणासाठी वंचित असणार आहेत या सर्वांचा आकडा जो आहे तो ग्रामसेवकांना संबंधित आपल्या पंचायत समिती विभागामध्ये जमा करायचा आहे. त्यानुसार निरंक असेल त्यांनी खालील प्रमाणपत्र देण्यात यावे. यामध्ये इतर प्रवर्गातील कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तर ग्रामसेवकांना सूचना सुद्धा देण्यात आलेली आहेत की ही संपूर्ण माहिती जी आहे ती लवकरात लवकर पंचायत समितीला जमा करा. खाली त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे, त्या फॉर्मॅटमध्ये आत्तापर्यंत गावामध्ये किती लोकांचा सर्वे झालेला आहे, किती लोक या सर्वेपासून वंचित आहेत असा टोटल आकडा जो आहे तो संबंधित पंचायत समितींना द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर पंचायत समितीकडून ह्या सर्वेची प्रोसेस जी आहे ती केली जाणार आहे. परिपत्रक ड च्या सर्वेचं प्रोसेस जे आहे ते केलं जाणार आहे. तर या ठिकाणी खाली पाहू शकता परिपत्रक कसं आहे, तर प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. त्याचा एक नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रमाणपत्र देण्यात येते की ग्रामपंचायत, या ठिकाणी ग्रामपंचायतीचं नाव येणार आहे. अंतर्गत इतर प्रवर्गाचे लाभार्थी वरील योजनेकरिता सदर ग्रामपंचायत अंतर्गत शिल्लक आहे किंवा नाही, तर हे जे परिपत्रक जे आहे हे ग्रामसेवकांनी भरून द्यायचं आहे. तर परिपत्रकामध्ये तुम्ही पाहू शकता श्रोतेला अनुक्रमांक आहे, ग्रामपंचायतीचं नाव आहे. 3 नंबरच्या कॉलममध्ये ज्यांचा पहिला सर्वे झालेला आहे परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्यांचं नाव त्या ठिकाणी आलेलं नाही, आणि 4 नंबरचा कॉलम आहे याच्यामध्ये आतापर्यंत त्यांचा सर्वे झालेलाच नाही परंतु ते पात्र आहेत अशा लोकांची कुटुंब संख्या याच्यामध्ये भरून संबंधित पंचायत समितीच्या विभागामध्ये जाऊन जमा करायची आहे. तर या पद्धतीचं परिपत्रक जे आहे ते पंचायत समितींनी संबंधित ग्रामपंचायतींना प्रसिद्ध करून दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन ह्याची कल्पना घ्यायची आहे, याची विचारणा करायची आहे की हा सर्वेक्षणासाठी आपण पात्र आहोत का, आपल्या सर्वेजनामध्ये नाव येणार आहे का, याबद्दलची सविस्तर चर्चा जी तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन करू शकता. ही अतिमहत्त्वाची मित्रांनो माहिती असल्यामुळे हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं होतं. तर आजच्यासाठी मित्रांनो एवढंच, भेटू पुढच्या नवीन अपडेटसह. धन्यवाद.